उलवे नोडमधील गटई कामगार युनियनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी रविवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. हा पक्षप्रवेश सोहळा उलवे नोडेतील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत आणि पक्षाच्या मार्फत होणाऱ्या विकास कामे आणि सक्षम नेतृत्वावर प्रभावित होऊन गटई कामगार युनियनचे अध्यक्ष जगजीवनराम रादिलाल राठोड, उपाध्यक्ष कैलास गुलाबचंद अमकरे, सचिव जयसिंग फकीरा परमेश्वर, खजिनदार राजकुमार गजराज मंडराई, सदस्य राजेश शंकर परमेश्वर, विजय शांतीलाल वगेले, संतोष भोजराम मंडराई, प्रवीण विनय शिंदे, सुखदेव रामप्रसाद लोंगरे, रामलखन प्रेमलाल साकेत, राधेलाल बाल्या राठोड, सोहनलाल प्यारेलाल लोंगरे, नंदलाल राधेलाल राठोड, तुलसीराम बालाराम डोयरे, हेमंत श्याम मनोरे, रामजीवन मांगीलाल निमोरे, सूरज लालमणी राजेंद्र साकेत, पूजा जगजीवन राठोड, श्यामाबाई भोजराम मंडराई, ललिता हेमंत गन्नोरे, ज्योती जयसिंग परमेश्वर, राधाबाई तुलसीराम डोयरे यांच्यासह अनेक कामगारांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला. 134 कोटी लोक भारतात राहतात आणि त्या 134 कोटी मधलं सगळ्यात मोठा पक्ष कुठला आहे? भारतीय जनता पक्ष. 302 सदस्य एकट्या भाजपचे आहेत. खासदार सदस्य म्हणजे कोण? खासदार आणि इतर मदत करून ठरले तर 350 वरती खासदार आपल्याकडे आहेत. 500 पैकी एकट्या पक्षाचे असलेले असे प्रचंड बहुमत आपल्याकडे आहे. लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे चांगली कामं करण्याकरता आणि पुढे जाऊन आता 2024 निवडणूक आली परत आपल्याच कडे होणार. येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आहे, तिथे सुद्धा आपल्या रक्तप्रवाह करत आपल्या पंचायतीचा सदस्य आहे विजय शेठ, आपले उपसरपंच आहे त्या सर्व भगिनी सहकार सदस्य आहे. तर इथे आता आपण याच्या मार्फत जी कामं जी आहेत ती सारखी करतो. आज सुद्धा आपल्या सेक्टर 2 मध्ये किंवा 5 मध्ये एक शिबिर होतो, त्या शिबिराचं उद्घाटन झालं, हॉस्पिटलचं उद्घाटन, क्रिकेट सामन्याचं उद्घाटन, सगळ्या ठिकाणी भाजपा पुढा असतो. तुम्ही सर्वांनी साथ द्या, तुमच्या असलेले अडचणींचे सोडवण्याचा आपण प्रयत्न करू आणि अशा दृष्टीनं तुमचं पुन्हा एकदा पक्षात स्वागत करू. या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे पणे तालुका अध्यक्ष अनुषेठ भगत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, कोपर प्राथमिक शाळा अध्यक्ष अनंत ठाकूर, पी के ठाकूर, किशोर पाटील, कैलास घरत, सुधीर ठाकूर, भार्गव ठाकूर, सदस्य योगिता ठाकूर, कामिनी कोळी, सुनीता घरत, उषा देशमुख, उलेनोड उपाध्यक्ष सुजाता पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या सर्व प्रवेशकर्त्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पक्षात स्वागत करून स्वागत केले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.